मागचा दशक दोन दशकापूर्वीचा काळ, सामान्य माणसासाठी प्रवासी वाहतुकीसाठी हक्काचा विश्वासू आणि खात्रीलायक असा वाहन पर्याय म्हणजे एसटी बस। दळणवळणासाठी महामंडळाने नियोजित आणि नियमित सेवा पुरवून माफक दरात एसटी घराघरात पोहोचवली। अगदी नकाशावर नसलेली गावंसुद्धा एसटीच्या पाट्यांवर आली। खाकी वर्दी घालून गावात येणाऱ्या या दोन व्यक्ती फक्त ओळखीच्या नाही तर हक्काच्या झाल्या। मिट्ट काळोख असो किंवा वादळी पाऊस, डोळे टक्क उघडे ठेवून गाडी चालवणाऱ्या ड्रायव्हर काकांच्या जीवावर प्रत्येक प्रवासी बिनदिक्कत घोरायचा। एसटी म्हणजे मामाचा गाव, एसटी म्हणजे जुनी पिढी, एसटी म्हणजे बालपण, एसटी म्हणजे दळणवळणाची गुढी। विद्यार्थी दशेत लाल डब्यातून फिरणारे आता लाल दिव्याच्या गाडीतून फिरतायत आणि याच एसटीतून प्रचार करणारे कार्यकर्ते यशस्वी राजकारणी म्हणून मिरवतायत। एसटीने गरिबाच्या खिशाला आधार आणि स्वप्नांना पंख दिले, सोयरिकी जुळवल्या, गावं जोडली आणि याच एसटीमुळे उतार वयात खूप जणांना पंढरीची वारी सुद्धा घडली। प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचवणं हीच त्यांची जबाबदारी, तोच त्यांचा दसरा आणि तीच त्यांची दिवाळी। पण सध्या या लाल परीला ब्रेक लागलाय, पण याचा अर्थ प्रवास संपलेला नाही, स्टॉप आलेला नाही, गाडी पुन्हा वेग धरणार आणि आपल्याला मुक्कामी सुखरूप पोहोचवणार। आत्ता डगमगलेली लाल परी पुन्हा एकदा डौलान रस्त्यावर धावावी अशी पांडुरंग चरणी प्रार्थना। जय हरी।